आहे साळवंदीवीचे मंदिर? श्रीगोंदा शहरातील खूप जुने आणि प्राचीन काळातील इतिहास दर्शवणारे हे एक मंदिर आहे. असे म्हणतात की पूर्वीच्या काळी श्रीगोंदा हे शहर एका तळ्याच्या काठावर एक छोटेसे गाव होते. त्या गावातील एक माणूस सुरुवातीला पायवारी करत देवीच्या दर्शनाला वैष्णवी देवीला जात असे. काही काळानंतर तो बैलगाडीनी जाऊ लागला आणि जसे जसे त्याचे वय वाढत गेले तसा तसा तो शारीरिक दृष्टिकोनातून थकत गेला. त्यानंतर एक शेवटची भेट म्हणून तो एकदा आपली स्वतःची बैलगाडी घेऊन वैष्णवी देवीला गेला आणि वैष्णवी देवीला दर्शन करताना मनामध्ये बोलला की देवी, ही माझी शेवटची भेट किंवा मी परत येऊ शकणार नाही, मी खूप म्हातारा झालो आहे, तर जमलं तुला तर तू माझ्या ठिकाणी चल. त्यानंतर देवी त्याच्यासोबत येते. देवी त्याला सांगते, तू जिथे मागे वळून पाहशील तिथे मी गुडुप्त होईल. असे म्हणून तो आपली गाडी घेऊन श्रीगोंद्याच्या दिशेने निघाला. श्रीगोंद्याच्या गावाच्या जवळ येताच त्याच्या गाडीचे चाक घळून पडले. थांबल्यामुळे त्यानंतर त्याला देवीचा कोणताही भास आलेला नाही. त्यानंतर तो त्याचे बैल वगैरे घेऊन घरी गेला आणि रात्री झोपला. रात्री त्याच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि देवीने सांगितले, तळ्याच्या काठावरती साळीचे एक शेत आहे, त्या शेतामध्ये मी आहे. सकाळी उठल्यानंतर तो माणूस त्या साळीच्या शेतामध्ये गेला. त्या शेतामध्ये त्याला एक नवीन शिळा दिसली. त्यानंतर त्याला विश्वास बसला की खरंच देवी माझ्यासोबत आली आहे. ही आहे साळवंदीवीची कथा. आणि साळीच्या शेतामध्ये ती सापडली किंवा साळीच्या शेतामध्ये ती थांबली म्हणून त्या वैष्णवी देवीचा हा नवीन अवतार साळवंदेवी. त्यानंतर त्या माणसाने तिथे एक छोटेसे मंदिर बांधले. खूप काही वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या काळात त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि जसे जसे दिवस मोठे झाले तसे तसे ते मंदिर मोठे मोठे होत गेले. आज तुम्ही पाहत असाल की ते मंदिर खूप हळूहळू चेंज होत आहे. काही जुन्या बंती पडून गेल्यात पण नवीन पण बांधलेल्या आहेत. त्याच्या शेजारी एक तळं आहे आणि त्या तळ्याच्या अवतीभोवती जेवढी शेती आहे ते सर्व भाताची शेती म्हणजे साळीची शेती पूर्वी होत असे. जुनं श्रीगोंदा गाव हे त्या तळ्याच्या पश्चिम भागात होतं. अशी ही छोटीशी साळवंदेवीची प्राचीन कहाणी जर तुम्हाला आवडली असेल आणि ह्यामध्ये खूप काही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तशी कमेंट करा. मी प्रयत्न करेल की यावरती खूप मोठा आणि सविस्तर व्हिडिओ बनवता येऊ शकतो का. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सब्स्क्राईब करायला विसरू नका.